असफलता का दोष दूसरों को देना ठीक नहीं है। पूर्व ऊर्जा मंत्री विधायक चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि उद्धव ठाकरे को खुद पर विचार करना चाहिए, उन्हें अपनी गलती का एहसास होगा। आज माननीय उद्धव जी ने त्यांच्या मुलाखती मध्ये जे भाजप बद्दल वक्तव्य केलाय, आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याला दोष देणे थांबवलं नाही तर पुन्हा अधोगती होईल। आज त्यांनी आपल्याच आमदारावर 1000 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असा आरोप लावला। शिवसेनेचा निवडून आलेले आमदार आहेत आणि ज्या पद्धतीने ते बोलले भाजप मित्रपक्षांना संपवताय, नितीश कुमार असेच मुख्यमंत्री झाले नसते, एकनाथ शिंदेजी असेच मुख्यमंत्री झाले नसते। भाजप हा नियमित मित्रपक्षाच्या पाठीशी राहिला आहे। अटलजीपासून तर मोदीजीपर्यंत पूर्ण भाजपचा इतिहास बघा, भाजप हा मित्रपक्षाला मदत करत आलाय आणि जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा भाजप हा उत्कृष्ट होता, चांगला होता। आणि जेव्हा आता तुमच्या पायाखालची वाळू सरकली तुम्हाला भाजप वाईट वाटतोय। मला वाटतं आताही तुम्ही संजय राऊत साहेबांच्या ट्रॅपमध्ये येऊ नका, तुमचं अपयश तुम्ही दुसऱ्याच्या माथी मारू नका, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा आणि या आत्मपरीक्षणामध्ये तुम्हाला दिसेल की माझी चूक झाली आहे। मान्य होतं की 18 महिने तुम्ही मंत्रालयात नव्हते, विधानमंडळात नव्हते, तुमची प्रकृती ठीक नव्हती। आता कुठला डॉक्टर मिळाला? तुम्ही बिना मास्कनी, आदित्य बिना मास्कनी रात्रंदिवस फिरवताय, जोराजोरानं आवाज करून बोलतायत,